चाल दिया तर त्याला शास्त्राचा आधार असला पाहिजे आणि मो शास्त्र जाणारच नाही गरीबांची म्हणजे क्वालिटी आहे बरोबर ना सोडून जाणारच शास्त्र सोडून म्हणजे कार्यक्रम करणार नाही Thank you.
Thank you.
देशावर बसून सांगा
अगदी तळमा कोपऱ्यापर्यंत फिरून सगळे पुरावा जमा केले आणि ही परंपरा ब्रह्मनिष्ठ पदाची लावून घेतली. आणि त्या वेळेला शंकररावांनी विचारलं होतं, गोविंद बुवा तुमच्याकडे जर का पुरावा असा कुठला असेल तर तो तुम्ही सादर करा आणि तुमच्या मंडळीला पण लावून घ्या. आमचा विषय सादर सोपा आहे, तुमच्याकडे पुरावा आहे ना, सादर करा. तुम्ही बिंदास लावा ना. कुठे सांगितले का? शिष्याचा असा जो पूर्व निवडावा आणि ज्ञानाने प्रवीण असा मधुपरी उरावा. नळगावात नळगावात गंगारामांची बिना पाटीची समाधी. Thank you.
स्पष्ट तुमच्या गुरु बाबा कधी ब्रह्मनिष्ठ झाले सांगायचं एवढं जमत नसेल ना तर हा विषय बाजूला ठेवा बुवा बरोबर आहे ना हॅलो हॅलो बरोबर हॅलो या शंभर रुपयाचं सांगणे सदैव राजाराम यांचे कवी शाही वसाहत महेंद्र सुदेश प्रकाश विनायक भाटगरवाले यांच्याकडून 100 रुपये बारीक घासून आणि ठासून झाली पाहिजे ऐका या चळवळीचे सांगितले गुरु गणपती घालायचे शिंदे गुरुजी राव काकडे बारे अशीच तर झाली पाहिजे ब्रह्मनिष्ठ पदावर जाण्यासाठी जी लक्षण आहेत ती असली पाहिजे ह्या कवितेमध्ये आम्ही काय काही लिहिली आहे आणि याप्रमाणे तुमचे कुठे पाश्चात्य जात नाही मला अहो साधा विषय आहे जो माणूस स्वर्गवासी होतो तो ब्रह्मनिष्ठ मध्ये पोहोचतो ना हो पण यांच्या मडक्यात तेव्हा शिकतच ना हो बरोबर ना हो ही घाबरती घाबरत राहणार कसं माहितीये का Thank you.
Okay.
छाती फुकवून सांगते हात बांधून हाताच्या मुठी हा प्रवीण विचार तो ज्येष्ठा प्रवीण विचार तो ज्येष्ठा आता गुरुची ज्येष्ठा अहो गुरुची ज्येष्ठा कशाला करताय हो नाही तर नाहीच म्हणा नाही तर नाही म्हणा विषय सोडून द्या हा आणि आम्ही सुद्धा तुम्हाला कधी येईल हा तुमच्या गुरुवाला लावलं नसते तुम्ही काय करताय हो त्याच्या पावलं पाहून ढोंग करायचा प्रयत्न करा ना त्यांनी समाधीवर दिली होऊन ठेवलंय परम पूज्य कैलासवासी आश्रम वा गुंबा आश्रम वा हरी गुंबा वा समाधान वाटते त्या समाधी कडे की आम्ही आमच्या बापाला काही म्हणू काही म्हणा ते घरात म्हणा तुमच्या अहो तुम्ही काही म्हणा तर हा बाकीचा समाज तुम्हाला काय म्हणतो याचा तरी विचार करा हा प्रवीण विचार तो ज्येष्ठा प्रवीण विचार तो ज्येष्ठा गुरुजी ज्येष्ठा ब्रह्मनिष्ठ पदावरती गेले बरोबर आणि एकतर जिवंत समाधी घेतली बरोबर
अरे भारत सरकार ने जी होती बदल सर म्हणून काय सांगितलं गेलं की सांगून देह ठेवला गेला होता आणि सांगून देह ठेवला त्या वेळेला त्यांनी काय केलं माहितीये का त्या ब्रह्मरंध्रातून देह आत्मा आला होता त्या ब्रह्मरंध्रातूनच तो बाहेर काढला काय म्हटलं माहितीये का ब्रह्मरंध्रातून तो भरला आणि रोमा रोमातही असं सरला गर्भपिंडात भरून निवडला त्याने मानव देह तरला आत्मज्ञानाचा आत्मानंद
आध्यात्मिकचा बाजार चा बाजार उठवी अहो तुम्ही कोणत्याही पद्धतीचा बाजार करा आमची 3 दिवस तयारी आहे ते काय म्हणलं माहिती ते काय म्हणलं माहिती आहे काय अहो तुमच्यासाठी मी अगदी तयारी करून झाले काय बोलायचं पण तयारी कशी असते ना ते आमच्याकडून शिका सर मागासी आम्ही चेक केलं विषय ठेवला होता बरोबर कारण तुम्हाला एवढे लाज वाटायला पाहिजे घरी एवढ्या लोकांच्या समोर मुक्ताबाईचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा मुद्दामून विषय ठेवला होता कशासाठी की तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली जी ज्ञानेश्वरी आहे बरोबर त्या ज्ञानेश्वरी मध्ये 4th अध्यायापासून 6th अध्यायापर्यंत योग मार्गामध्ये येणारे किती अडचणी आहेत यम नियम आसन प्रत्याहार ध्यान धारणा आणि शेवटची आहे ती समाधी या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय करावं लागतं किती अडचणी येतात बरोबर याचं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे ते वाचा अनेक वेळा वाचा बरोबर आणि मग पुढे पुढे वाचा कोण म्हणते माहितीये का दिनकर बुवा गुरुवर्य दिनकर बुवा काय म्हणते माहितीये का गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ कसा घालता तुम्ही सांगायचा आता मी येणार